जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत काही महत्त्वाचे नियमात बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीसुद्धा महिला व बाल विकास विभागामार्फत जी आर काढून जे लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार होत्या किंवा अपात्र होणार होत्या त्यांनासुद्धा या योजनेत समावेश करून घेण्यासाठी या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो जेवढं होईल तेवढं सुलभ या योजनेला बनवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत आहे त्या संबंधित या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे की यामध्ये महत्त्वपूर्ण दहा बदल करण्यात आलेले आहेत त्यासंबंधी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लगेचच सुरुवात करू या मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढणीबाबत हा आर आहे यामध्ये सविस्तर तुम्ही बघू शकता शासन निर्णय का आहे काय बदल करण्यात आलेले आहेत आणि बदल बघा एकूण किती करण्यात आलेले आहेत तर टोटल बारा बदल करण्यात आलेले आहेत नव्याने तर यामध्ये सर्वप्रथम बघू शकता तुम्ही शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे या जी आर मार्फत कुटुंबाची व्याख्या संभ्रमात टाकणारी होती त्यामध्ये आता व्यवस्थितरित्या त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या काय दिलेली आहे बघा कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली यांचा अर्थ होतो कुटुंब तर नविवाहित महिलेच्या बाबतीत ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या महिलेंचे राशन कार्ड लावणे लगेच शक्य नसतं त्यामुळे आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आता इथून फॉर्म भरताना जर तुमचे नवीन लग्न झालेल्या महिलेचं जर राशन कार्ड नसेल त्यावरती नाव नसेल तर मी घाबरू नका त्या महिलेचा फॉर्म भरताना उत्पन्नाचा जो दाखल्याचा जो ऑप्शन आहे तिथं फोटो अपलोड करताना त्यांच्या पतीचं जो राशन कार्डवर नाव आहे तो राशन कार्ड तिथं अपलोड केलं तरीही पात्र ठरणार आहे ती महिला तर त्यासोबतच एक महत्वाचा बदल होता मित्रांनो हे दोन नंबरचा राशन कार्ड संबंधी एक महत्वाचा अपडेट आणि लवकर राशन कार्ड निघत नाही त्यामुळे एक महत्वाचा बदल शासनाकडून आणि अतिमहत्वाचा होत आहे त्यासोबतच तिसरा बघा पर्राच्या जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे म्हणजे त्या महिलेच्या पतीचे पती एकतर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य ग्राह्य धरण्यात येणार आहे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे टी सी किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक डॉक्युमेंट असेल तरी आता चालणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा सोबतच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे जर तुम संबंधित महिलाचं जर खातं पोस्टामध्ये असेल तर ते खातं सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेसाठी त्यासोबतच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे आता फॉर्म ऑफलाईन भरलेला असेल आणि त्याच्यावरती जो पासपोर्ट साईजचा फोटो असतो महिलेचा तो फोटो सुद्धा आता त्याचा फोटो काढून त्या फोटोचा फोटो, फोटो काढून सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच सहावा बदल बदल सदल योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व सी एम एम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे वरील ज्यांची नावं घेतलेली तिथं फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यासोबतच काहींना प्रश्न असा होता पी की काही महिला पीएम किसानचा लाभ घेत आहेत तसेच पोषण त्यासोबत अजून काही योजना आहेत त्यांचा लाभ घेत आहे तर या महिलांना या योजनेतून लाभ मिळणार आहे किंवा नाही याबद्दल एक संभ्रम होता त्या संबंधी सुद्धा इथं स्पष्टता आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केलेला आहे आणि सातवा बदल त्या संबंधित आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये बघू शकता तुम्ही केंद्र शासनाने विविध शासकीय योजनाचे लाभ पी एम एफ एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील ज्यामध्ये योजना दिलेल्या आहेत बघा पी एम किसान पोषण मनरेगा त्यासोबतच पी एम समनिधी जे एस वाय पी एम एम वायम व्ही वाय व अन्य त्याच संबंधी योजना आहेत हे ज्या योजनेचा लाभ घेत असलेले जे लाभार्थी आहेत त्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेली असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण या, या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा म्हणजे या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे ठीक आहे त्यासाठी फक्त ऑफलाईन अर्ज भरून घेऊन त्यांची डायरेक्ट लाभ मिळणार आहे या योजनेचा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा म्हणजे जरी त्या योजनेचा लाभ घेत असतील महिला तरी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा यांना अर्ज करायचा आहे त्यासोबतच गाव पातळीवर बघू शकता तुम्ही ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थामक सॉरी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील त्यासोबतच समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यांचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी म्हणजे आता ऑनलाईन जरी तुम्ही फॉर्म भरलेले असेल तरी गाव पातळीवर तुमचं ऑफलाईन सुद्धा पद्धतीने फॉर्म भरले जाणार आहेत या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावे तसेच ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे म्हणजे अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आता वाचन केले जाणार आहे गाव चावडीवरच त्यासोबतच सदर या ही ग्राम सदर यादी पात्रता लाभार्थी यादी महिलांची ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यासोबतच सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे म्हणजे जर महिला या योजनेत काही कागदपत्रांमध्ये अपात्रता दिसून आली महिलांच्या तरी त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार नाही तर लगेच हरकती त्या समजावून सांगून लगेच त्यांना ते दुरुस्त करण्यासाठी वेळ सुद्धा देण्यात लवकरात आहे त्यांना या योजनेत सामावी सामावून घेतलं जाणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वपूर्ण बदल आहे हे महत्वपूर्ण बदल होते मित्रांनो या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेले आहेत आणि बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जियारा काढण्यात आलेला होता एक महत्वपूर्ण बदल माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत शक्यतो सर्व महिलांना या योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून केलेला आहे या जी आर मार्फत लवकरात लवकर फॉर्म करून घ्या प्रत्येक शनिवारी प्रसिद्ध लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामस्तरावर सुद्धा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा यादी लावली जाणार आहे अशा प्रकारे या योजनेचा लाभापासून कुठलीही महिला वंचित राहणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासन घेत आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा